नमस्कार मंडळीनो, सार्वमत संवाद पट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक आगळा वेगळा विषय आणि शेतकरी कामगार बंधूंच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे साखर उद्योग हा देशातील 2 नंबरचा उद्योग आहे आणि त्याचबरोबर नगदी पीक म्हणून जे शेतकऱ्यांना परवडण्यासारखं पीक आहे ते आपल्याकडे ऊस शेती मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आणि हे ऊस पिकाच्या गाळपाच्या दृष्टीनं आगामी सन 2021-22 खरीप हंगाम 15 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकरी बंधू, आमचे सार्वमतचे वाचक आणि कामगार मंडळी या सर्वांना उत्सुकता लागून आहे की नेमकी हा गाळप हंगाम कसा असणार आहे, या साखर उद्योगातील समस्या काय आहेत आणि यावर उपाय काय सुचवले जाणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयावरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण राज्याचे साखर आयुक्त सन्माननीय शेखर गायकवाड साहेब यांना आपण स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलेलं आहे. गायकवाड साहेब नमस्कार, सार्वमत परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर सार्वमतचे कार्यकारी संपादक माननीय आनंद पाटील साहेब हे आपल्या बरोबर स्टुडिओत आहेत. पाटील साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. शेखर गायकवाड साहेबांविषयी वेगळा काही सांगायची गरज नाही, आपण मुख्य विषयावरती येणारच आहोत. परंतु शेखर गायकवाड साहेब कलेक्टर, त्यानंतर भुजेचे डायरेक्टर आणि साखर आयुक्त या वेगवेगळ्या पदावरती कार्यरत असताना ज्या ज्या पदावरती काम केलं तिथे वेगळ्या प्रकारचा ठसा त्यांनी उमटलेला आहे. शेखर गायकवाड साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचा सर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. सरांनी लिहिलेलं FRP जे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आणि एक वेगळं उत्सुकता असते काही ऊसाची FRP कशी काढायची, सोप्या साध्या भाषेमध्ये FRP चं गणित समजून सांगणार FRP हे एक पुस्तक सरांनी लिहिलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या फेरफार नोंदी आहेत, त्याचबरोबर शेती कायदे आहेत याच्या अनुषंगाने 2 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. आणि आता नव्याने साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती आणि त्याचा FRP वर होणारा परिणाम हे एक पुस्तक सरांचं लवकरच मार्केटमध्ये येत आहे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असलेले हे सर्व पुस्तकं सर्वांचे परिचित आहे. आणि महाराष्ट्राचे साखर आयुक्त म्हणून मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये थकीत FRP मिळवून देण्यापासून तर कारखान्याच्या अनेक समस्या सोडण्यापर्यंत त्यांनी वेगवेगळी भूमिका या ठिकाणी निर्माण बजावलेली आहे. या निमित्तानं गायकवाड साहेब आपलं सर्वांच्या वतीनं परत एकदा स्वागत करतो आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. सर, मी तुम्हाला या निमित्तानं सुरुवातीला एक प्रश्न आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हाला उत्सुकता आहे, या यंदाचा गळीत हंगाम कसा होणार, या गळीत हंगामामध्ये किती ऊस उपलब्ध असणार आहे आणि किती साखर कारखाने गळीत घेणार आहेत याबद्दल आपण आम्हाला माहिती द्यावी. या वर्षीचा गळीत हंगाम हा कदाचित कारखानदारी सुरू झाल्यापासूनचा सगळ्यात चांगला गळीत हंगाम होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरचा सुद्धा सगळ्यात गळीत हंगाम चांगला होईल असं आज तरी चित्र दिसत आहे. याची 3 कारणं आहेत. एक आहे सगळ्यात जास्त ऊसाचं क्षेत्र झालं आहे, ते आहे 12.5 लाख हेक्टर. मागच्या वर्षीच्या 11.5 लाख हेक्टर पेक्षा 1 लाख हेक्टरने ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे इतर पिकांना जो फटका बसला तो सोयाबीन आहे, द्राक्ष आहे, कांदा आहे, डाळिंब आहे, या पिकांचं क्षेत्र आता पुन्हा शेतकरी ऊसाकडे वळल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी महापूर आला अशा ठिकाणी सगळ्यात कमी फटका कशाला बसला असेल तर तो ऊसाला बसला आहे आणि त्यामुळे ऊसाकडची विश्वासार्हता वाढली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे ह्याच हंगामामध्ये आपण रेकॉर्ड ब्रेक असं इथेनॉल निर्मिती करू. कदाचित यावर्षी 150 कोटी लिटर एवढं इथेनॉल बनवलं जाईल आणि या 150 कोटी लिटर इथेनॉलमुळे 150 × 50 रुपये एवढे मिनिमम कारखान्यांकडे वेळेवर 21 दिवसांनी येणार आहे. त्यामुळे अनेक वैशिष्ट्यामध्ये हे एक वैशिष्ट्य राहील की यावर्षी कारखान्यांचे कामगारांचे पगार थकणार नाही, शेतकऱ्यांचे FRP थकणार नाही, असं दोन्ही कॉम्बिनेशन असणारं हे पहिलं वर्ष असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे आता बाजारातले साखरेचे दर वाढायला सुरुवात झाली. ते गेले 6 वर्ष FRP पेक्षाही खाली दर होता, म्हणजे FRP जास्त आणि साखरेची विक्री दर कमी असं जे चित्र होतं ते आता सकारात्मक होत आहे.
आणि एफआरपी पेक्षा साखरेचा दर जरा 3-4 रुपयांनी वर राहिला तर साखर कारखान्यांचे पैसे वेळेवर जमा होतील आणि त्याच्यातून मग कशावर ते परिणाम जो होत होता तर एफआरपी नाही द्यायला म्हणून कामगारांना थोडं मागे राहा असं सांगायचं. ही जी पद्धत आहे ती कदाचित यावर्षी मोडीत निघेल. नव्याने बंद झालेली पूर्वीचे कारखाने सुरू होण्याचं सुद्धा हे पहिलं वर्ष आहे. यावर्षी नव्याने 10 कारखाने सुरू होतील. आजच्या तारखेला असं दिसतंय काल अखेर आमच्याकडे 198 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला आहे आणि आम्ही जसं सांगितलं की ज्यांनी एफआरपी दिलाय त्यांनाच आम्ही ते तपासून मग त्यांना परवाना देत आहोत. आपण ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदार आणि कामगारांच्या वतीने सुरुवातीलाच एक आशादायी चित्र या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आणि खरंच आपण सांगितल्याप्रमाणे जर हंगाम गळीत हंगाम पूर्ण झाला तर सर्वांना या तिन्ही घटकाला अतिशय त्याचा लाभ होणार आहे. सर मी आपल्याला या निमित्तानं आपण एफआरपी अदा करण्यामध्ये खूप मोठी महत्वाची भूमिका निभावलेली आहे तर या निमित्तानं एवढंच आपल्याला विचारतो की मागील गळीत हंगामामध्ये किती साखर कारखान्याकडे एफआरपीची बाकी थकीत आहे सद्यस्थितीला. आपल्याकडे 15 सप्टेंबर अखेर फक्त 250 कोटी एफआरपी थकीत होती. गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये परत 125 कोटी रुपये एफआरपी देण्यात आली आहे. आता गाळप परवाना देण्यापूर्वी सगळी एफआरपी क्लिअर करावी लागत असल्यामुळे गेल्या 12 दिवसामध्ये जवळजवळ 150 कोटी एफआरपी जमा झाली आहे आणि हळूहळू प्रत्येक कारखाना आपली एफआरपी क्लिअर करतोय. माझा अंदाज आहे की पुढच्या 4 दिवसामध्ये राहिलेले एफआरपी सुद्धा क्लिअर होईल आणि यावर्षी आपण 0 एफआरपीने नव्या हंगामाला सुरुवात करू. नक्की सर, आपण एफआरपी रक्कम अदा केल्याशिवाय गाळप परवाना देणार नाही असं स्पष्ट केल्याने 100% एफआरपी नक्कीच 4 दिवसात येईल अशी आशादायी आहे. सर, ऊस तोडणी वाहतूक मजुरांचे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक सीझनला वेगवेगळे प्रश्न घेऊन गळीत हंगाम सुरू होत असतो. त्यात ऊस तोडणी कामगार वाहतूक हे आहे समस्या तुमच्या पुढे आहेत, साखर उद्योगापुढे आहेत. पण त्याच निमित्तानं आजच तुम्ही एक परिपत्रक काढलं की शेतकऱ्यांचा ऊस पाण्यावर जळतो, तो नादन ऊस होतो, मग ऊस तोडणी वाहतूकदार, तोडणीदार आणि ठेकेदार हे त्याला ऊस तोडणीसाठी पैसे मागतात. या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश आपण आजच दिलेले आहे. आपलं मनपूर्वक शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि खर तर हा मुद्दा थोडा स्पष्ट केला तर बरं होईल. हा मागच्या वर्षी अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या आणि शेतकरी अगदी असहाय आहे असं अनेक वेळा लक्षात आलं आणि त्यामुळे अशी प्रत्येक तक्रार आम्ही कारखान्याकडे पाठवली होती. परंतु मी असा विचार केला की याचे व्यवस्थेमध्येच याचा समावेश केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्याचं दोन कारण आहेत. एक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या असं सांगितलं जातं की यावर्षी ऊसाचं क्षेत्र पार आहे आणि असं प्रत्येकाला सांगून त्याची अडवणूक करून त्याला परत 550 रुपये 100 रुपये 500 रुपये मागायचे अशा प्रकारचं एक वाईट प्रथा महाराष्ट्रात पडायला लागली होती आणि त्याचा योग्य वेळी बंदोबस्त करण्याची पण गरज होती. काही साखर कारखान्यांनी अशा तक्रारी आल्यानंतर मुकादमाकडून हे पैसे वसूल करून शेतकऱ्यांना दिल्याचं पण मला सांगितलं. म्हणजे फक्त तक्रारी आल्या नाही तर यावर काही कारखाने त्याच्यावर उपाय करतायत पण अशी गोष्ट होताच कामा नये महाराष्ट्रामध्ये. मुळात आजच्या तारखेला कारखान्यांची स्थापित क्षमता जर बघितली म्हणजे प्रत्येक हंगामामध्ये 160 दिवस पूर्वी कारखाना चालत होता, आता 112 दिवसावर आला आहे. अशा वेळी ऊस शिल्लक राहण्याचा प्रश्नच येत नाही. यावर्षी नव्याने 80,000 टन कॅपॅसिटी वाढली आहे साखर कारखान्याची, त्यामुळे ऊस महाराष्ट्रात कुठल्याही एका तालुक्यात एक गुंठा सुद्धा ऊस शिल्लक राहणार नाही याची गॅरंटी पण या परिपत्रकात मी लिहिली आहे की असं सांगून शेतकऱ्याला फसवायचं कोणी कारण नाही आणि शेतकऱ्याने सुद्धा ताबडतोब 24 तासाच्या आत ही तक्रार ताबडतोब नावं घालून वाहन नंबर आणि मुकादमाचं नाव घालून तक्रार जर दिली तर शेती अधिकारी याची चौकशी करतील आणि शेतकऱ्याला हे पैसे वसूल करून देण्यासाठी पण प्रयत्न करतील. आम्ही साखर आयुक्तालयाकडनं एक मदतीसाठी एक ईमेल ऍड्रेस पण या परिपत्रकात दिला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशी भूमिका ठेवली की माझा ऊस आज नाही तर उद्या जाणारच आहे, त्यामुळे अजिबात या व्यवस्थेला बळी पाडायचं नाही या लोकांच्या आणि त्यासाठी थोडा दम काढावा लागला तरी चालेल. कारखान्याने जो कार्यक्रम दिलेला आहे हार्वेस्टिंगचा त्याप्रमाणे ऊस घातला पाहिजे, त्याच्यात चढावड शेतकऱ्यांनी पण करू नये अशी माझी विनंती. सर, साखर दर बाजारभाव साखरेचे अत्यंत घसरल्यामुळं आपण सांगितल्याप्रमाणे एफआरपी देणं सुद्धा दुरापास्त झालं होतं
अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतले की बी हेवी मोलसेस पासून इथेनॉल निर्मिती केली तर साखरेचं उत्पादन कमी होईल आणि इथेनॉलला बी हेवीच्या इथेनॉलला 2 पैसे जास्त दर मिळेल. सी हेवीपेक्षा इथेनॉलपेक्षाही चांगला दर केंद्र शासनाने बी हेवीच्या इथेनॉलला दिलेला आहे. त्यामुळे राज्यातले सर्वच जवळजवळ कारखानदार बी हेवीपासून इथेनॉल निर्मितीकडे पाऊल टाकत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे सर की बी हेवी मोलॅसेस पासून जर इथेनॉल निर्मिती केली तर साखर उतऱ्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5% घट म्हणजे कमी होतो साखर उतारा. आणि मग साखर उतारा जर कमी झाला तर एफआरपी मध्ये त्याचा परिणाम होईल तर लोकांमध्ये संभ्रम आहे. 1.5% साखर उतारा इकडे कमी झाला बी हेवी मोलॅसेस तिकडे घेतल्यामुळं तर आम्हाला एफआरपी 1.5% कमी मिळणार आहे का, आमच्या ऊस भावावर काही परिणाम होईल का, असा समज गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. आपण मध्यंतरी ते स्पष्ट केलं होतं, पुन्हा एकदा सर्वांसाठी आपण ते विस्तृत सांगावं. आणि त्याच कारणासाठी आम्ही मुद्दाम हे इथेनॉल व त्याचा एफआरपीवर परिणाम असं जे पुस्तक परवा प्रसिद्ध केलं त्यामध्ये पण आम्ही हे क्लिअर केलं आहे की एफआरपी जरी बी हेवी मोलॅसेसमुळे कमी झालेली दिसली तर किती इथेनॉल तयार झालं ते सगळं ऑइल कंपन्यांना जातं, त्याची आकडेवारी कारखान्यांना लपवता येत नाही. किती इथेनॉल कोणत्या तारखेला निर्माण झालं हे सगळं हे फॉर्म्युलाच्या आधारे कॅल्क्युलेट करतात आणि ह्यांना व्हीएसआय मध्ये जाऊन हे सगळं दररोजच रेकॉर्ड दाखवून त्या आधारे आपण किती इथेनॉल वर्ग झालं, इथेनॉलकडे साखर वर्ग झाली किंवा थोडक्यात इथेनॉल 1 लाख लिटर म्हणजे किती साखर तयार झाली असती असा फॉर्म्युला काढून याचं प्रमाणपत्र दिलं जातं. ते 1 ते 1.5% असतं कारण कारखान्याची इफिशियन्सी मशिनरीची इफिशियन्सी त्यामुळे सगळ्यांचं 1.5% येत नाही, काहींचं 1.30% येत आहे, काहींचं 1.32% येतं. पण हे प्रमाणपत्र व्हीएसआयनी दिल्यानंतर आपण मूळ एफआरपी समजा 10.5% दाखवली कारखान्याने आणि अधिक हे 1.5% असं केलं तर मग ते 12 रिकव्हरी धरून आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे देणार आहोत. त्यामुळे या इथेनॉलमुळे 2 फायदे आहेत. दर 21 दिवसांनी याचं पेमेंट कंपन्यांकडनं येणार आहे त्यामुळे साखर खपली नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही अशी सबब आता कारखान्यांना सांगता येणार नाही. इथेनॉल मधून जे पैसे येतील ते गपचूप त्याला शेतकऱ्याला वाटावे लागतील आणि याचा अर्थ एक आहे की कारखान्याचं चलन फिरतं राहण्यासाठी या इथेनॉल निर्मितीचा फायदा आहे. शेतकऱ्यांनी पण इथेनॉल किती निर्मिती झाली अशा प्रकारची माहिती त्यांना घेता येईल. आम्ही पण वेबसाईटवरही प्रसिद्ध करणार आहोत. आम्ही फायनल एफआरपी करताना मूळ एफआरपी किती, इथेनॉलकडे वर्ग वर्ग झाल्यामुळे किती एफआरपी मारली गेली अशी मिळून एकूण किती झाली असं प्रसिद्धीकरण करणार आहोत. त्यामुळे सगळ्या राज्याला कळेल की इथेनॉलमुळे आम्हाला किती ऍडिशनल पैसे मिळाले. आता याच्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांच्या मनातील शंका निघून गेली असेल. सर आता 2 एफआरपी च्या टप्प्याबद्दल म्हणजे किती भागामध्ये द्यावी याच्यामध्ये 2-3 मत प्रभाव आहेत. कारखानदार आणि कामगारांना वाटतं एफआरपी 2 टप्प्यात 3 टप्प्यात दिली तर बाकीचं कामगाराचा पगार असेल किंवा व्यवस्थापन खर्च असेल किंवा रॉ मटेरियल असेल याचा थोडासा बोजा आपल्याला त्या खर्च त्याच्यामध्ये भागेल. कारण एक रकमी एफआरपी पूर्ण करताना खूप आटापिटा कारखान्यांना करावा लागतो आणि परिणामी फक्त कामगार आणि बाकीचे व्यवस्थापन खर्च याच्यावरती खूप मोठा परिणाम त्या निमित्तानं होतो. तर पियुष गोयल साहेबांनी स्पष्ट केलंय की 1 टप्प्यामध्येच 1 रकमी एफआरपी मिळेल. आपल्याला काय वाटतं एफआरपी किती 1 रकमी दिल्यात फायदा आहे की 2 टप्प्यामध्ये दिल्यामध्ये 3 टप्प्यामध्ये काय याच्यावरती काय सांगू शकाल? काय होतंय आता तो वादग्रस्त विषय झाला शेतकरी संघटनांचा स्टँड आणि केंद्र शासनाचा स्टँड. तर त्यामध्ये केंद्र शासनाच्या नीती आयोगाने काही रेकमेंडेशन केलेले आहेत त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आजचं कायद्याचं तत्व जर बघितलं तर 14 दिवसात एफआरपी द्यावी, नाही दिले तर व्याज द्यावं असंच आहे आणि त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे हा हंगामात तरी मला दिसत नाही की त्याच्यामध्ये काही बदल. जसं उर कारखान्यामध्ये अतिशय महत्वाचे आणि तुटून तो कारखान्यावरती आला तो गाळप करणारा साखर निर्मिती करणारा हा कामगार अत्यंत महत्वाचा घटक आहे. या दृष्टीनं अनेक राज्यातील अनेक कारखान्याकडे कामगारांचे थकित वेतन आहे. आपल्याकडे आपले एक समिती आपल्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती आणि असे असताना आणि विशेष म्हणजे साखरेच्या प्रत्येक पोत्यावरती 50 रुपयाची टॅगिंग पगारासाठी केलेली आहे आणि वेतन आयोगाचा वेतन अदा करण्याचा कायदा सांगतो तर दर महिन्याच्या 10 तारखेला पेमेंट तुम्ही अदा केलं पाहिजे एफआरपी सारखं. तर हे दोन्ही मुद्दे साखर कारखानदार पाळत नाही.
दहा तारखेला तो वेतनाचा कायदाही पाळत नाही आणि टॅगिंगचा नियम सुद्धा साखरपोतेवर पगारासाठी जो 50 रुपयाचा केलेला आहे ते सुद्धा पाळत नाही. तर आपण याच्यावरती आपल्या पातळीवरती काही निर्णय होऊ शकतो का जेणेकरून कामगाराचे पगार वेळेत होतील? माझं मत असं आहे की बँकांना जो डायरेक्शन आहेत वरून ते म्हणजे नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार टॅगिंग मध्ये काय गृहित धरायचं हे ठरलेलं आहे. पण राज्याने आपण असा निर्णय घेतला होता की कामगारांचा पगार देण्यासाठी 50 रुपये टॅगिंग करावं, याचं जर हमीपत्र कारखान्यांकडनं घेतलं कामगार संघटनांनी तर मग हे हमीपत्र आपल्याला बँकेला देऊन हे टॅगिंगचा आग्रह धरता येईल. तसं स्वतःहून हे बँका त्यांच्या कर्जासाठी टॅगिंग करतील पण कामगारांसाठी करणार नाही स्वतः. तर यासाठी प्रत्येक कामगार संघटनांनी जर हे समजा टॅगिंगसाठीच हमी पत्र घेतलं, विशेषतः जिथे पगार वेळेवर होत नाही अशा कारखान्यांच्या बाबतीत घेतलं, तर तिथे आम्हाला साखर आयुक्तालय म्हणून ते हमी पत्र घेऊन बँकांकडे जाता येईल की तुम्ही साखर विक्री करताना या कामगारांसाठी पण ऍडिशनल टॅगिंग करावं. एक आपण अतिशय महत्वाच्या जो साखर उद्योगाच्या दृष्टीनं पूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ब्राझील मध्ये आपल्याला माहिती आहे देशामध्ये एक नंबरचं उत्पादन साखरेचं ब्राझील देशामध्ये होते. परंतु मी असं ऐकतोय की या वर्षी ब्राझील मध्ये खूप दुष्काळाची परिस्थिती आहे आणि तिथे या वर्षी साखर उत्पादन कमी होणार आहे. मग जर ब्राझील मध्ये साखर उत्पादन कमी झालं तर आपला त्याचा परिणाम भारतीय साखर बाजारपेठेवरती कसा अपेक्षित आहे? या आत्ता गेल्या 1.5 महिन्यामध्ये साखरेचे बाजार अचानक 31 वरून 33, 33.5, 34 वर गेल्याचं मुख्य कारण हेच आहे की ब्राझीलमध्ये त्यांच्या ऊसाची आकडेवारी प्रसिद्ध झाली आणि दुष्काळामुळे आणि त्यानंतर बर्फ पडल्यामुळे जवळजवळ 33% पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्याचा योग्य तो परिणाम महाराष्ट्रातल्या किमतीवर झाला आहे. भारतामध्ये यूपीची साखर मुख्यतः आता भारतात ग्राहक म्हणून वापरत आहेत आणि महाराष्ट्राची साखर एक्सपोर्ट होते त्यामुळे एक्सपोर्ट मध्ये महाराष्ट्राला फायदा आहे कारण यूपी पासून 15 लांब आहे. महाराष्ट्रात कमी खर्चामध्ये वाहतूक खर्चामध्ये 15 पर्यंत साखर पोहोचवता येते त्यामुळे महाराष्ट्रातली साखर संपल्याशिवाय एक्सपोर्टसाठी साखर यूपीची कोणी आणणार नाही, कधीच आणणार नाही. याचा फायदा महाराष्ट्राला झाला आहे आणि पहिल्यांदाच असं झालं आहे की कदाचित येत्या काळात साखरेचे बाजार पण वाढू शकतील. मी प्रत्येक कारखान्याची जी आकडेवारी घेतोय तर मागच्या वर्षी एखाद्या कारखान्याकडे 12 लाख पोती शिल्लक होती तर आता हंगाम सुरू होताना 2 लाख पोती शिल्लक राहिली आहे. उघड्यावर असलेली बरीचशी साखर आता संपुष्टात आली आहे, गोडाऊन बरेचसे रिकामे झालेत. हे एका अर्थाने चांगलं चिन्ह आहे कारण 20 कोटी, 50 कोटी, 200 कोटीची साखर गोडाऊन मध्ये राहणं आणि त्याच्यावर पुन्हा 12% व्याज बँकेला भरत बसण्यापेक्षा हेच पैसे शेतकऱ्यांना आणि कामगारांना वेळेवर गेले आणि साखर आली तशी जर विकली गेली तर मला असं वाटतं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि केंद्र शासनाने सुद्धा हेच टार्गेट ठेवलं आहे की आधी 3 वर्षापूर्वी 140 लाख टन साखर शिल्लक होती, मागच्या वर्षी 110 लाख टनावर आलो, या वर्षी आपण 80 लाख टनाच्या पासून सुरुवात करणार आहोत नव्या हंगामाला आणि पुढच्या वर्षी आपण 60 लाख टनाच्या आतमध्ये येऊ असं चित्र होणं हे सध्या सगळ्यात चांगले दिवस साखरेला जे येतात ते याचं हे पण एक कारण आहे की साखरेचं ऊसाचे पैसे द्यायचे आणि साखर मात्र गोडाऊन मध्ये थप्पी लावून ठेवायची हे फार काळ टिकणार नाही. त्याचा फटका शेतकऱ्याला पण बसतोय आणि कामगारांना पण बसतोय. तर ते दोन्हींना दररोज विक्री जर वस्तूची झाली आणि वस्तूची किंमत राहिली बाजारामध्ये तर ते पैसे देता येणं कारखान्यांना शक्य होईल आणि आता तशी सिच्युएशन तयार झाली आहे. सर आपण सांगितलं साखर निर्यात झाल्यामुळं खरोखरच राज्यातील साखर कारखान्यांना खूप चांगले दिवस आलेले आहेत. जे गोडाऊन मध्ये साखर डिपॉझिट होत होती ती सुद्धा बाहेर निघलेली आहे, गोडाऊन मोकळे झालेले आहे, नव्या दमानं या वर्षीचा हंगाम सुरू करायला साखर कारखाने सज्ज आहेत. हीच परिस्थिती पुढच्या वर्षी या चालू हंगामामध्ये साखर निर्यात आणि निर्यातीचं अनुदान हे असं चालू राहील असं आपल्याला वाटलं? आता केंद्र शासनाने ज्या आमच्या 2-3 मीटिंग झाल्या त्यात हे क्लिअर केलं आहे की साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर पण वाढत आहेत आणि आता एक्सपोर्ट सबसिडी न देता पण साखर निर्यात करणं शक्य आहे. त्यामुळे बहुतेक यावर्षी निर्यात अनुदान मिळणार नाही पण निर्यात अनुदान मागच्या वर्षी 60 लाख टनासाठी असताना आपण 72 लाख टन साखर निर्यात केली म्हणजे 12 लाख टन साखर अशी होती जी
अनुदान नसताना पण निर्यात झाली बाजार वाढल्यावर. आता बाजारातले दर एवढे जास्त राहणार आहे की त्याच्यामुळे सबसिडी देण्याची वेळ केंद्र शासनावर येणार नाही असं आज तरी चित्र दिसतंय. किंबहुना निर्यात अनुदान न मिळताही साखर 60 लाख टनापेक्षा जास्त निर्यात होईल. सर आताच नुकता निर्णय झाला त्रिपक्षीय समिती, त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी आपण होता, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी. त्रिपक्षीय समितीने एक चांगला निर्णय केला, राज्यातील साखर कामगारांना 12% वेतन वाढ देण्याचा निर्णय झालेला आहे. या बाबीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. 12% वेतनवाढीचा करार जो त्रिपक्षीय समितीचा होतो, ते राज्यात मध्ये जवळजवळ आपले 190 कारखान्यापैकी 50% कारखाने हे खाजगी कारखाने आहेत. हा करार फक्त सहकारी साखर कारखानदारच लागू करतात आणि वेज बोर्डाप्रमाणे वेतन देतात. परंतु हा नियम किंवा करार पाळण्याचं बंधन खाजगी कारखान्यावरती येत नाही, त्यामुळं वेज बोर्डाप्रमाणे वेतन खाजगी कारखान्यामध्ये दिलं जात नाही आणि 12% हा जो करार आहे तो लागू न केल्यामुळं सहकार कारखानदार म्हणतात खाजगीवरती काही निर्बंध नाहीत आणि तुम्ही आमच्याच पाठीमागे लागतात, कामगारांचा पगार वाढतोय, आमच्यातच भुर्दंड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जे साखर कारखाने खाजगी साखर कारखाने हा करार लागू करणार नाही आणि वेज बोर्डाप्रमाणे पगार देणार नाही, या बाबतीत साखर आयुक्ताला काही भूमिका घेऊ शकतील का? आपण मागच्या त्या बैठकीमध्ये पण चर्चा केली की याला कायदेशीर चौकटीमध्ये आणलं पाहिजे. आता जे स्वरूप आहे कराराचं ते एकमेकाच्या संमतीने होतं, त्याच्यात प्रायव्हेट कारखानदार कुठं दिसत नाही. तुम्ही करारामध्ये सह्या करताना पण प्रायव्हेट कारखानदार फार कमी आहे आणि असं त्यांची अपेक्स बॉडी पण या करारामध्ये नाही. तर असं जर नाही केलं तर मग मला असं वाटतं हळूहळू कायद्यामध्ये रूपांतरित केलं तर त्यांना ते अंमलबजावणी तरी होईल त्या विषयाची. सर नमस्कार. नमस्कार. यावर्षी ब्राझीलमध्ये संकट आहे म्हणून आपल्या साखरेला भाव आहे, पुढच्या वर्षी स्थिती बदलली तर काय, हा पुन्हा प्रश्न असेल. हे धोरण कधीपर्यंत निश्चित होऊ शकतं, किती साखर उत्पादन घ्यायचं आणि किती इथेनॉल कडे वळायचं, काही अंदाज आहे? नाही, असं धोरण ठरवायचं म्हणजे शेतकऱ्याला बंधन घालायला पाहिजे की तुम्ही एवढा ऊस नाही लावायचा, तुम्ही त्याच्याऐवजी 15% ऊस लावायचा. असं ज्या दिवशी होईल त्या दिवसात पुढच्या वर्षी हे इम्प्लिमेंट होईल. आणि हे आत्ताच्या तारखेला हे कोण करू शकेल, कधी करता येईल का, हा एक वादाचा मुद्दा. किमान आपण इथेनॉल निर्मितीचं धोरण तरी स्वीकारलं किंवा तिला प्रोत्साहन तरी देत आहोत. म्हणजे बेस्ट वाले हाच आहे की मुळात आहे ते सगळे बरेच कारखाने या वर्षी साखरेचं उत्पादन न घेता 100% बी हेवी मॉलेसिस करण्याच्या विचारात आहे. तर हे योग्य दिशेने चाललेलं पाऊल आहे. आणि साखर म्हणजे थोडक्यात ऊस तर गाळायचा पण साखर मात्र निर्माण नाही करायची, हे एक चांगलं आहे, विन विन सिच्युएशन आहे. त्यातनं शेतकऱ्याला पण अडवणूक होणार नाही, शेतकऱ्याला पण कोणी सल्ला देऊन तू 4 एकर नाही 2 एकर ऊस लाव, त्या बिचाऱ्याला जे काही पैसे मिळत आहेत ते एका अश्युअर्ड एका पिकात मिळत आहेत, त्याच्यावर बंधनं घालायची म्हणलं तरी ते अंमलबजावणी करणं फार अवघड आहे आणि त्याच्यातनं संघर्ष निर्माण होईल समाजात. त्यामुळे मला असं वाटतंय आता जे ठरवलंय थोडी इन्व्हेस्टमेंट होईल, परंतु सगळ्या साखर कारखान्यांनी साखर कमीत कमी कशी निर्माण करता येईल आणि जास्तीत जास्त इथेनॉल कसं निर्माण करता येईल याच्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. एकूण आपल्याकडे साखर कन्झम्पशन पेक्षा निर्मिती जास्त होते, या व्यवसायाला जो काही लाभ होत नाही आर्थिक दृष्ट्या त्याला कारणीभूत ठरतंय सगळं. ते पण आहेच, पण त्याचबरोबर असं आहे की आपलं समजा कन्झम्पशन 36 लाख टन आहे आणि आपण निर्माण करतोय 110 लाख टन, नुसतं 36% येणं शक्य आहे का? एवढं 36% तर खाली येता येणं शक्य नाही. मग आपल्याला काही राज्य आपल्याकडे असे आहेत की जिथे ऊस होत नाही, उदाहरणार्थ मेघालय आहे, त्रिपुरा आहे, आसाम आहे, जम्मू काश्मीर आहे, तिकडे ऊस नाही, कारखाने नाही, काही नाही. मग माझं म्हणणं काय की यूपी, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा या सगळ्या राज्यांचं उत्पादन हे एकत्र बेरीज केल्यानंतर सुद्धा भारताच्या गरजेपेक्षा 1.5 पट व्हायला लागलं तरी अडचण आहे. म्हणजे याला कुठेतरी मर्यादा आणावं लागेल, कदाचित इतर पिकांचं रेट वाढवून, कारण नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी चॉईसने पिकं घेणं हा पण त्याचा अधिकार आहे. म्हणजे उद्या त्याला सोयाबीनच्या पिकातनं जास्त जर पैसे मिळत असतील तर लोक ऊस करणार नाही, कदाचित ऊस मोडून सोयाबीनकडे वळू शकतील. तर याचा मधलं जे प्राइसिंग आहे किंवा किमती आहे आधारभूत किमती याच्यामध्ये सतत तुलना करून शेतकऱ्यांनी स्वतःहून दुसऱ्या पिकांकडे कसं जाता येईल असं पण एक काही रचना करावी लागेल. धन्यवाद गायकवाड साहेब, आपण सारोमत कट्टा संवाद कट्ट्यामध्ये आलात आणि ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, ऊस वाहतूक तोडणीदार
आणि साखर कामगार या सर्वांच्या प्रश्नावरती आपण सुभाष्य या ठिकाणी केलं आणि सर्वांच्या मनातील शंका कुशंका या ठिकाणी आपण निरसन केलेले आहे. खरं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने एफआरपीवर होणारा परिणाम, कामगारांना मिळणार न मिळणार थकित वेतन आणि सर्वच मुद्दे आपण या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. खरं तर साखर उद्योगाचा येणारा हंगाम अतिशय चांगला होईल असं चित्र आपण या निमित्तानं उभं केलेलं आहे. सर्व शेतकरी बंधू, कामगार बंधू आणि सार्वमत परिवाराचे सर्व सदस्य, सार्वमतचे वाचक सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.